मित्रांनो मी आज तुम्हाला निमिषाची माहिती करून देणार आहे का या आजच्या इंजिनवर इंजेक्टर आपल्याला काय करायचं आहे टेस्ट करावायचं आहे म्हणजे आपलं इंजिन काय होतं इंजिन चालू होण्यास त्रास होतो किंवा इंजिन म्हणजे इंधन आहे ते काय फ्युअल वगैरे काय जास्त खपत होत असेल तर आपल्याला हे काय करावं लागतो जरा म्हणजेच इंजेक्टर चेकिंग करावं लागते या इंजेक्टर चेकिंग करता वेळेस आपल्याला जर हा इंजेक्टर आहे तर हा इंजेक्टर काय करायचा पूर्ण खोलून घ्यावायचा आहे आणि खोलून घेतल्यानंतर एक भांडा त्या हा काय करायचा इंजेक्टरचा या इंजेक्टर काय करायचा या भांड्यामध्ये ठेवायचा आणि आपलं इंजिन काय करायचं टँकिंग करावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा स्प्रे हा काय झाला पाहिजे पूर्ण स्प्रे आला पाहिजे समजा त्याच्यामध्ये एखादा होल बंद असेल तर ते पूर्ण काय करावं लागतं इंजेक्टर इंजेक्टर मशीनच्या सहाय्याने काय करावं लागेल साफ करून घ्यावं लागले तर आपण चेक करून घेऊया चला आता आपण हा इंजेक्टर चेक करूया सर हे खोललेला इंजेक्टर हे आपल्याला म्हणजे योग्य प्रकारे आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे तर काही वाहनावर सिंगल होल इंजेक्टर वापरता तर काही म्हणजे होल प्रकारचा इंजेक्टर वापरता तर आपण हा खोललेला इंजेक्टर हा म्हणजे होल इंजेक्टर प्रकारचा म्हणजे जायचा आहे त्यामुळे चारही इंजेक्टर म्हणून ते योग्य प्रकारे उपयोजन आहे ते आपण आता चेक करत आहोत तर या इंजेक्टरमधून सर्व प्रकारे आहे त्या इंजेक्टरमधून हा इंजेक्टर हा या इंजेक्टरमधून सर्व होलमधून फ्युअलचा सप्लाय योग्य प्रकारे होत आहे तर हा इंजेक्टर चांगला आहे असे समजावे धन्यवाद.